कि नाना तुझी लायकी नाहीये मोदीजींना मारायची. अरे मोदीजींना मारायची सोड नाना, फक्त मोदीजीला शिवी घालून दाखव. जर तुझे कपडे नाही काढले तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता. नालासोपाऱ्यात भाजपचे आक्रमक आंदोलन. नाना पटोलेंनी मोदी विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध, तर भर आंदोलनात पोलिसांची बाचाबाजी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाजपच्या युवा मोर्चाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी नालासोपारा पूर्वेच्या राधाकृष्ण हॉटेल नाक्याजवळ काँग्रेस विरोधात आंदोलन केले. यावेळी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते व बंदोबस्तात असलेल्या तुळींस पोलिसांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली. या आंदोलकांवर तुळींस पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद करायची प्रक्रिया सुरू होती. कशासाठी आंदोलन केलं आणि काय झालं आणि काय कशामुळे ते तुम्ही आंदोलन त्यासाठी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं आहे की मी मोदीजींना मारू शकतो, मी मोदीजींना शिवी देऊ शकतो. त्या संदर्भात या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच नागरिकमध्ये जे झालेलं संताप हे आपल्याला आता दिसतं. तर मला असं वाटते की हे काँग्रेसची एक मानसिकता झालेली आहे की कशाही प्रकारे मोदीजींना मारावं, कारण मोदीजी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काँग्रेस कधी सत्तेत येऊ शकत नाही. म्हणून हे सत्तेचा संताप त्यांना त्यांच्या ह्या वक्तव्यावरून दिसते. परंतु ज्या पक्षाचे कार्यकर्ता तो प्रदेशाचा अध्यक्ष असतो की काय असतो, त्यांनी त्याच्या मनात जर देशाच्या पंतप्रधानमधून सन्मान नसेल तर त्या पक्षाचा त्या प्रदेश अध्यक्षाचा मी सन्मान करत नाही. म्हणून मी त्या ह्या भाषात बोलतो की नाना तुझी लायकी नाहीये मोदीजींना मारायची. अरे मोदीजींना मारायची सोड नाना, फक्त मोदीजीला शिवी घालून दाखव. जर तुझे कपडे नाही काढले तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते.